मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला कधी आहे आणि ती 14 किंवा 15 जानेवारीलाच का येते याची आपण माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करावे हे आपण पाहणार आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने अनेक पटीने त्याचे फळ मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवांना भेटतो व या दिवशी शुक्राचा उदय होतो. यामुळे या दिवसापासून शुभ आणि शुभ कार्यालाच सुरुवात होते. मकर संक्रांती या वर्षी 14 किंवा 15 जानेवारीला आहे व ती कधी साजरी होणार करणार आहे याबाबत लोकांच्या मध्ये संभ्रम आहे. तर जाणून घ्या मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय आणि मकर संक्रांत कधी असते आणि ती 14 किंवा 15 जानेवारीलाच का येते. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात या दिवशी उत्तरायण स्थिती सुरू होते व मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा सण यंदा 14 जानेवारीला साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी ऋतू बदलतो. आता मकर संक्रांत हा सण हे 14 किंवा 15 जानेवारीलाच का येतो याचं शास्त्रीय कारण आपण पाहूया. त्यामध्ये सगळ्यात प्रथम ह्या नव्या वर्षात कॅलेंडर उघडले की यंदाची संक्रांत कोणत्या दिवशी येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे. कारण 14 जानेवारी म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्षी चुकीचा ठरतो. सर्व हिंदू सण लुनार दिग्दर्शिका दिनदर्शिका म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येतात. पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते. संक्रांतीचे तसे नाही. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका सोलार कॅलेंडर म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकच असतो. पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही की दर 8 वर्षातून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दिवसाने पुढे ढकलला जातो. म्हणजे काही वर्षी संक्रांत ही 15 तारखेला येते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार साधारण 2050 पासून मकर संक्रांत ही 15 तारखेला येईल. आता यापूर्वीचा आपण मकर संक्रांत कधी येत होती हे आपण थोडक्यात माहिती पाहूया. मकर संक्रांत हा सण सूर्यस्थानानुसार येतो म्हणून चांद्रस्थितीनुसार करता येत नाही. 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि इसवी सन 1972 सालापासून सन 2085 पर्यंत मकर संक्रांत कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येईल. मात्र 2044 पासून ती नियमितपणे 15 जानेवारी रोजी येईल. सन 2100 पासून मकर संक्रांत 16 जानेवारीला येईल. तर सन 3246 मकर संक्रांत चक्क 1 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत 365 दिवस 6 तास 9 मिनिटे 10 सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास 400 भाग जात नसेल तर त्यावर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर 400 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस 3 दिवसांनी पुढे जातो. तसेच दरवर्षीचा 9 मिनिटे 10 सेकंद हा काळ साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी 1 दिवसाने पुढे जात असतो.
हे त्याचं शास्त्रीय कारण आहे। आता आपण मकर संक्रांतीच्या दिवशी इतर काय त्याचं महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया, त्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊया। 14 जानेवारी रोजीच मकर संक्रांत आहे ह्या वर्षी। पुण्यकाळ मुहूर्त दुपारी 2:12 5:46 असेल। महापुण्यकाल मुहूर्त दुपारी 2:12 असेल। याचा कालावधी 24 आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान करावे? मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचे दान केल्याने घरात सुखशांती नांदते असे म्हणतात। खिचडी म्हणजे तांदळाची खिचडी। या दिवशी गुळ तीळ दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि शनीच्या स्थितीपासून शांती मिळते। शनिदेवांची साडेसाती प्रभावित झालेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून ते एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे। मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान केल्याने देखील शुभ लाभ मिळतो। या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले तूप दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नपूर्णा दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते। मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे। ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनी राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो व सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे यासच मकर संक्रांत असे म्हणतात। मकर संक्रांतीच्या उत्सवाला काही भागात उत्तरायण देखील संबोधतात। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान, व्रत, कथा, दानधर्म आणि सूर्यदेवतांची पूजा करण्यास विशेष महत्त्व आहे। गंगास्नान करा किंवा कोणत्याही नदीचे तुम्ही स्नान केले तर सूर्याला अग्र देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर त्या दिवशी तुम्ही सूर्याला अग्र द्यायचं आहे। ज्योतिषशास्त्राच्या गणतीनुसार यावेळेस सूर्य मकर राशीत 14 जानेवारीलाच रात्री प्रवेश करत आहे, त्यामुळे मकर संक्रांती ही तुम्ही 14 जानेवारीलाच साजरी करायची आहे। मकर संक्रांतीच्या सणानिमित्त माघ यात्रेत मोठ्या प्रमाणात साधुसंतांची गर्दी पाहायला मिळते। यावेळी दानधर्म करण्याची परंपरा लोक मोठ्या श्रद्धेने पूर्ण करत असतात। मकर संक्रांती कशी साजरी करायची? पहाटे आपण स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर सूर्याला अग्र द्यायचं आहे। श्रीमद भागवत गीतेचा अध्याय वाचायचा आहे किंवा गीता वाचायचे। नवीन कपडे, ब्लँकेट आणि तुपाचे आपण दान करायचं आहे। नवीन कपडे, ब्लँकेट, ह्यावेळेस थंडी जास्त असते त्यामुळे गोरगरिबांना तुम्ही ब्लँकेट किंवा स्वेटर, मोफलर याचा आपण दान करायचं आहे। जेवणात नवीन पदार्थाची खिचडी बनवावी आणि ती शक्यतो ज्यांना अन्नाची गरज आहे अशा लोकांना आपण दान करायचे। ती अनाथ आश्रम, बालकाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी दिल्यास उत्तम। देवांना अन्न अर्पण करून प्रसाद म्हणून ती ग्रहण करायचं आहे। लाल फुले आणि अक्षता टाकून सूर्याला अग्र द्यायचं आहे। लाल फुलं आपण सूर्याला अग्र देताना लाल फुल त्यात टाकून सूर्याला अग्र द्यायचं आहे। सूर्यदेवतेची पूजा करणं फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर सूर्याचा जो बीजमंत्र आहे त्याचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप करावा। ओम राम रीम रोम सा सूर्याय नमः हा सूर्याचा बीजमंत्र आहे। सूर्याचा बीजमंत्र माझा सूर्याचा व्हिडिओ आहे तो अवश्य पहा आणि त्यामध्ये सर्व सूर्यदेवतांचे मंत्र मी सांगितलेले आहेत। लाल कापड, तांब्याची भांडी, गहू इत्यादीचे आपण दान करायचं आहे। संध्याकाळच्या वेळी अन्नग्रहण करू नये। संध्याकाळी 3 आपण अन्नग्रहण करू नये। मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा वापर आपण कसा करायचा आहे तर सूर्यदेवाला आपण तिळाचे दाणे टाकून जल अर्पण करायचं आहे। तर अग्र देताना आपण लाल फूल टाका, त्याबरोबर थोडेसे तिळाचे दाणे टाका आणि ते टाकून आपण सूर्याला अग्र द्यायचं आहे। स्टील किंवा लोखंडी पात्रात तीळ भरून आपल्या समोर ठेवावे आणि नंतर ओम शन शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एखाद्या गरीबाला त्या भांड्यासहित तिळाचे दान करायचं आहे। यामुळे आपल्या शनीच्या संबंधित जे काही साडेसाती वगैरे असेल तर त्याचा तुमचा त्रास कमी होईल। लोखंडी पात्र घेणं महत्त्वाचं आहे। लोखंडी पात्र हे शनीचं म्हणजे शनीसाठी लोखंडी पात्र घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या लोखंडी पात्रामध्ये आपण तीळ पूर्ण भरून ते गोरगरिबाला त्या भांड्यासहित
दान करायचं आहे. स्टील असेल तरी चालेल किंवा लोखंड असले तरी चालेल. यामुळे शनी संबंधित सर्व वेदनापासून आपली मुक्ती होईल. शनीची साडेसती असेल, शनीची महादशा असेल, यातून आपली सुटका होईल. अशा प्रकारे आपण हे दान हे मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे आणि 14 जानेवारीलाच आपण मकर संक्रांत साजरी करायची आहे. जर ही माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम सूर्यदेवता भ्यो नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.